असहकार चळवळ यामध्ये आपण पाहणार आहोत नेहरू अहवाल। पा बालमित्रांनो, भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका तत्कालीन भारत मंत्री बर्कनहेड यांनी केली आणि त्याचा राग येऊन त्या ठिकाणी हे आव्हान म्हणून स्वीकारून भारतीय सर्वपक्षीय नेत्यांनी एक सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते पंडित मोतीलाल नेहरू आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार होऊन तिचा एक अहवाल तयार झाला, तोच अहवाल म्हणजे नेहरू अहवाल। तर बालमित्रांनो, भारतामध्ये या नेहरू अहवालाने ब्रिटिशांकडे काय काय मागितलं, तर भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, तसेच प्रौढ मतदान पद्धती लागू करावी। प्रौढ मतदान म्हणजेच काय, की ज्यांचं वय त्या ठिकाणी मतदानाचं झालं आहे अशा स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क देण्यात यावा, त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात। तसेच भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावे, भारतामध्ये भाषावार प्रांत रचना निर्माण करण्यात यावी, अशा महत्त्वाच्या मागण्या त्या अहवालामध्ये केलेल्या होत्या। हे असे प्रस्ताव त्या अहवालामध्ये होते आणि ह्या अहवाल तयार करण्याच्या समितीचे प्रमुख नेहरू असल्यामुळे या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात। 1929 अखेरपर्यंत जर नेहरू अहवालातील प्रस्ताव शासनाने स्वीकारले नाही तर आम्ही भारत देशामध्ये सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करू, असा इशारा या नेत्यांनी ब्रिटिश सरकारला दिला की जर 1929 अखेरपर्यंत अहवाल स्वीकारला नाही, प्रस्ताव स्वीकारले नाही, तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्यात येईल। या पार्श्वभूमीवर 1929 साली लाहोर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सभेचं एक ऐतिहासिक अधिवेशन भरलं आणि त्यामध्ये नेहरू अहवालावर चर्चा करण्यात आली। धन्यवाद।